करती संसार सुखाचा। ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार। शेफ तुषार, सुगरणच्या किचन मध्ये तुमचं स्वागत। थँक्यू सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार। शेफ, तुम्ही नेहमीच नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज आम्हाला दाखवत असतात आणि त्या रेसिपीज फक्त इनोव्हेटिव्हच नसतात तर अतिशय पौष्टिक असतात, आरोग्यासाठी लाभदायक असतात। तर आज अशीच कोणती रेसिपी आज तुम्ही आमच्या सुगरणच्या प्रेक्षकांना दाखवणार आहात? लेमन टी राईस। वा, खरोखर म्हणजे म्हटल्याप्रमाणे अतिशय लाभदायक आरोग्यवर्धक अशी ही रेसिपी आहे। कारण तू ज्या पद्धतीने विचारलास ना, मला असं पटकन उत्तर द्यावं असं वाटतं, इतकं फास्ट मजा येते की आपण लेमन राईस नेहमी खातो, लेमन टी राईस मी नवीन इनोव्हेट केलेला आहे की ज्याचा खरंच एक स्वाद खूप छान येतो आणि राईस खाताना खूप मजा येते। क्या बात है। ओके, लेमन टी राईस एक वेगळा भाताचा प्रकार आहे हा। लेमन टी राईस ची आम्ही तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या। साहित्य: 2 तास भिजवलेले तांदूळ 1 बाउल, 2 चमचे चहा पावडर घालून तयार केलेली पुडी 1, कापलेली हिरवी पिवळी आणि लाल सिमला मिरची 1 बाउल, जिरं 1.5 चमचा, लवंग 4, काळी मिरी पावडर 1/2 चमचा, तमालपत्र 2, लिंबाचा रस 1 बाउल, किसलेलं लिंबू, तेल आणि मीठ। लेमन टी राईस चं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, आता आपण सुरुवात करूया। नक्कीच। तांदूळ घेतलेत 1 बाउल, जे आपण 2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते, सोक करून घेतले होते, ठीक आहे। ह्याच्यामध्ये आपण चहाची पावडर, बर, आपला नॉर्मल चहा जो आपण रेग्युलर पितो, तुम्ही फ्लेवर्ड घेतलात तरी चालेल, पण मी नॉर्मल चहाची पावडर घेतलेली आहे 2 मोठे चमचे आणि अशी छोटीशी पुडी करून घेतलेली आहे। वाव, ठीक आहे। कुकर घे, तेल दे मला। तेल किती लागेल साधारण? 1-3 चमचे लागतील। ओके, कारण आपण भाज्या पण घेतलेल्या आहेत खरं। तर तेल तापायला थोडा वेळ लागेल। थोडस हो। शेफ, हे लेमन टी हा काय प्रकार आहे, म्हणजे हे कसं आलं? आपण नॉर्मली लेमन राईस खातो, हा, पण लेमन टी राईस हा कन्सेप्ट ह्याच्यामुळे आला की आपण सकाळी उठल्या मस्तपैकी चहा पितो आणि छान तरतरी येते, दिवस कसा फ्रेश जातो। पण जेव्हा जेवतो आपण तेव्हा आपल्याला भरपूर काही खायचं नसतं, कारण आपण हेल्थ कॉन्शियस म्हणतो, तर मला पोळीभाजी नको, राईस नको। पण राईस नको जेव्हा म्हणतो ना, तेव्हा राईसमध्ये जर आपण काहीतरी व्हेरिएशन दिलं तर आपण नक्कीच खाऊ शकतो राईस, राईट। सो लेमन विथ टी असं एक वेगळं कॉम्बिनेशन माझ्या डोक्यात आलं आणि त्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स देखील थोड्याफार प्रमाणात घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे थोडा कलर येईल, राईट। पण फ्रेश वाटण्यासाठी आपण चहाच्या पावडरचा वापर केला, राईट राईट। तेल तापलेलं हो, जिरं 1-1.5 चमचा, लवंग आहे 4 लवंगाचे दाणे, काळी मिरी पावडर 1/2 चमचा, तमालपत्र 2 मोठी, फक्त ती अर्धी तोडून घेतो, आणि लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जे 2 तास तांदूळ भिजवून ठेवलेत पाण्यात ते मिक्स करायचे। ओके, आपण एकदा मिक्स करून घेऊया। तुम्ही हा राईस करून बघितला की नाही यापूर्वी? नाही नाही, मी करून बघितलेला नाहीये, पण जेव्हा मी म्हणतो की आपल्याला कॉम्बिनेशन जे आहेत, फ्लेवर्स जे आहेत, ते एकदा इथे बसले ना परफेक्ट, की आपल्याला कळतं की काय कॉम्बिनेशन केल्यानंतर परफेक्ट राईस होऊ शकतो, राईट। ठीक आहे। 1 छोटा लिंबू आहे, त्याचा पूर्ण रस जो आहे तो आपण याच्यात मिक्स करणार आहोत, आणि शिवाय हे लिंबू आहे
आपल्याला ते किसून घालायचं त्याच्यामध्ये. त्याचा एक खूप छान स्वाद येतो. लिंबाचं साल सुद्धा तितकंच गुणकारी असतं जितकं लिंबाचा रस. हो, काळी मिरी आणि लिंबाचं साल जेव्हा आपण कॉम्बिनेशन घेतो ना, खूप छान वाटतं. खूप वेगळं फ्लेवर देतं त्याला ते. आणि हे जे लिंबू राहिलंय ते जेवल्यानंतर आपण त्याचा लिंबू रस पिऊ शकतो. अगदीच. पुन्हा एकदा फक्त मिक्स करून घेऊया. मीठ. अच्छा, तुम्ही जेव्हा भिजवून ठेवलं होतं तेव्हा मीठ घातलं नव्हतं का भातात? नाही. ओके. हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची मी डायस चॉप केलेले आहेत. त्याही मिक्स करूया. पुन्हा वरनं आपल्याला काळी मिरी जी पावडर आहे ती थोडीशी फक्त स्प्रिंकल करायची आहे. आणि आपण ती भरड घेतली आहे तर त्याचा एक स्वाद खूप छान येतो. आणि आपण तिखट वापरत नाही, काहीच नाही. काळी मिरी, काळी मिरीचा स्वाद त्याच्यात उतरणार आहे. पाणी. पाणी किती लागेल साधारण? डबल डबल, म्हणजे आपण जेवढा राईस घेतला होता तेवढे डबल पाणी घ्यायचं. तर पूर्ण बुडेल एवढा पाणी. आपण गॅस मोठा केलाय. चहाची पावडर त्याची आपण एक छान अशी पुरकुंडी करून घेतलेली आहे. ती फक्त ह्याच्यात टाकायची आहे. अच्छा, डिप डिप करायचं? नाही, ह्याच्यात सोडायची आहे फक्त. सोडली. मी तेच बघत होते चहा पावडरचा शेफ काय करताय, तीच मला जास्त उत्सुकता होती. तीन शिट्ट्या झाल्या. ती रेडी. वा, तीन शिट्ट्यांमध्ये आपला लेमन टी राईस तयार होणार आहे. इथे आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. सुग्रण करते संसार सुखाचा. सुग्रण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लेमन टी राईसच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि शेफ तीन शिट्ट्या येत असतानाच त्याचा इतका सुंदर सुगंध येत होता. खूप मस्त झाला असणार आहे हा राईस. आपण प्लीज पटकन उघडूया. नक्कीच. वा, काय सुंदर अरोमा याचा. खूपच छान वाटतंय. कलर पण त्याचा थोडासा चेंज होतो कारण आपण त्याच्यामध्ये चहाच्या पावडरची जी पुरकुंडी वापरली होती. आणि मस्त स्पायसी. फक्त मसाल्यांचा वापर करून आपण त्याला एक स्पायसी असं फ्लेवर दिलेला आहे. काढून घेऊया आपण आणि मस्त गार्निश करून घेऊया. आम्ही हा राईस व्यवस्थित गार्निशिंग करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: दोन तास भिजवलेले तांदूळ, एक बाउल, दोन चमचे चहा पावडर घालून तयार केलेली पुडी, एक कापलेली हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची, एक बाउल, जिरं दीड चमचा, लवंग चार, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, तमालपत्र दोन, लिंबाचा रस एक बाउल, किसलेलं लिंबू, तेल आणि मीठ. कृती: प्रथम कुकरमध्ये थोडं तेल गरम करून त्यात जिरं, लवंग, काळी मिरी पावडर, तमालपत्र, दोन तास भिजवलेले तांदूळ, लिंबाचा रस, किसलेलं लिंबू, मीठ, हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची, काळी मिरीची भरड, पाणी आणि दोन चमचे चहा पावडर घालून तयार केलेली पुडी घाला. आता कुकर बंद करून तीन शिट्ट्या होऊ द्या. नंतर तयार राईस बाउल मध्ये काढा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे लेमन टी राईस तयार. लेमन टी राईसचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल. आता मी पटकन टेस्ट करून बघते. शेफ हे इतकं क्यूट दिसत आहे. शेफ, याला आपण गार्निशिंग करताना याच्यावर एक पुदिनाचं पान वगैरे पण ठेवू शकतो ना? नक्कीच. इवन पुदिना अगदी कुस्करला थोडासा आणि त्याच्यावरती टाकला तरी त्याचा एक स्वाद खूप छान लागेल. राईट. आणि आता मला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना सांगावंसं वाटतंय की जेव्हा आपण एखादी रेसिपी तयार करतो तेव्हा आता तुला जसं कॉम्बिनेशन वाटलं की मी पुदिना ह्याच्यावरती घातला तर कसं वाटेल. सो खूप सोपं आहे.
की तुम्ही जेव्हा रेसिपी तयार करता ना तेव्हा तुम्हाला वाटलं पाहिजे की त्याच्यात काय मिक्स केल्याने आपल्याला एक थोडा स्वाद चांगला मिळेल. सो परफेक्ट योगिनी, तू शिकत चालली आहेस. आय एम व्हेरी प्राऊड की जेव्हा मी शेफ म्हणून इथे एक पदार्थ दाखवतो तेव्हा तू असे प्रश्न मला विचारतेस. आणि इट्स रिअली ग्रेट. थँक यू सो मच. मी पटकन टेस्ट करू. यम्मी, खूपच छान. राईस मध्ये लिंबाचा फ्लेवर खूप छान आलाय आणि टीचाही फ्लेवर खूपच छान आलाय. मस्त. चला, माझं परफेक्ट जेवण तयार झालेलं आहे. थँक्यू सो मच शेफ, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान लेमन टी राईस ही रेसिपी आम्हाला करून दाखवली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. फ्रेंड्स, कशी वाटली आजची ही रेसिपी तुम्हाला? आणि आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की पत्राने लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. सुग्रण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला मंडळी, आता भेटूयात सुग्रणच्या पुढच्या भागात दोन नव्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज सह. तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. नमस्कार. सुग्रण करते संसार सुखाचा.